नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। सणाच्या आधीच सरकारकडून मिळणार बंपर गिफ्ट। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी। बघा मित्रांनो, बातमी जरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची असली तरीही राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आज ना उद्या भविष्यामध्ये केंद्रामधले नियम जशाला तसे राज्य कर्मचाऱ्यांना लागू होतात, त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। सविस्तर बातमी आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील। चला तर बघूयात ही महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी। बघा मित्रांनो, मुंबईवरून येणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे गिफ्ट मिळू शकते। पहिले महागाई भत्ता वाढ, दुसरे डीए एरियर म्हणजेच 18 महिन्याच्या थकबाकीच्या संदर्भात सरकार घेणार निर्णय, तिसरे म्हणजे प्रॉव्हिडंट फंडचे व्याज दिवाळी आधी जमा होणार, पुन्हा वाढू शकतो डीए। जुलै 2021 महागाई भत्ता अद्याप ठरलेला नाही, परंतु जानेवारी ते मे 2021 ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स AICPI आकड्यावरून असे कळते की यामध्ये 3% वाढ होऊ शकते। केंद्र सरकार दिवाळीच्या आसपास डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 3% वाढू शकतो। डीए एरियरवर चर्चेचा निर्णय। 18 महिन्यांपासून पेंडिंग एरियरचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला आहे, लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे। अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा आहे की दिवाळीच्या आधी महागाई भत्ता त्यांना मिळू शकतो। अर्थ मंत्रालयाने कोविड-19 महामारीमुळे जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंतचा डीए थांबवण्यात आला होता। या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होऊ शकतो, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे। तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे PF व्याजावरील पैसे। कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO चे 6 कोटीहून अधिक अकाउंट होल्डर्सला दिवाळीच्या आधी खुशखबर मिळू शकते। PF खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात। EPFO लवकरच आपल्या ग्राहकांच्या खात्यात 2020-21 व्याज ट्रान्झॅक्शन करण्याची घोषणा करू शकते। बघा मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।